विद्यार्थी मित्र हो, आकृत्या मोजणे या घटकामध्ये रेषाखंडांची संख्या किती आहे असाही प्रश्न विचारला जातो. अशा वेळेस आपण काय करायचं बघा, इथं खूप सोपं सूत्र आहे, फक्त व्यवस्थित वापरायचं आहे. पहिली आकृती आपल्याला रेषाखंडाची दिसते आहे की जो खंडित आहे आणि जो आपल्याला मोजता येतो, बरोबर. पण याच्यामध्ये अनेक रेषाखंड दडलेले आहेत, तर आपण जर रेषाखंडांमधलेच रेषाखंड मोजायचे असतील तर कोणतं सूत्र वापरायचं? उदाहरणार्थ माहितीसाठी आपण अशी अक्षरं इथं देऊन घेऊया, ए बी सी डी आणि ई. यामध्ये किती रेषाखंड आहेत? तर फक्त इथं क्रमांक द्यायचे, 1, 2, 3 आणि 4. बघा, मी रेषाखंडांच्या भागाला क्रमांक दिले आणि त्यांची बेरीज करायची. 1 अधिक 2 3, 3 अधिक 3 6 अधिक 4 10. मुलांनो, पहिल्या आकृतीमध्ये रेषाखंडांची संख्या आहे 10. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि पूर्ण मोठा जो आहे तो 1 10. या ठिकाणी आपल्याला 10 रेषाखंड सापडलेले आहेत. खाली बघा, इथं आपल्याला रेषाखंडांची संख्या मोजायची, पण वरीलप्रमाणे कृती करताना थोडासा विचार करायचा, कारण कडेचा भाग रेषाखंड नाही. सूत्र तेच आहे, रेषाखंडाच्या भागाला क्रमांक देऊन बेरीज करणे. सूत्र वहीत लिहून घ्या मुलांनो, रेषाखंडाच्या भागाला क्रमांक देऊन त्यांची बेरीज करणे. बघा, हा एक रेषाखंड आहे, हा दुसरा आणि हा तिसरा. हा रेषाखंड नाही, 3 आणि 2 5 आणि 1 6. दुसऱ्या आकृतीमध्ये रेषाखंडांची संख्या आहे 6. आता बघूया आपण तिसऱ्या आकृतीमध्ये काय करायचं. तोच नियम वापरायचा, दोन्ही बाजूला टोकं आहेत म्हणजे कडेचे दोन किरण असणार आहेत, ते रेषाखंड नाहीत. मग आपण काय करायचं, 1 2 या दोघांची बेरीज केली तर आपलं उत्तर येणार आहे 3. तिसऱ्या आकृतीमध्ये रेषाखंडांची संख्या आहे 3. बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणते 3 आहेत हे बघा, नाव देऊ आपण. ए बी हा एक दिसतोय, बी सी हा एक आहे आणि ए सी हा सुद्धा एक रेषाखंड आहे. या पद्धतीने अगदी सहज आपण रेषाखंडांची संख्या मोजू शकतो. बालमित्रांनो, आता आपण पाहूया किरण कसे मोजायचे. जर आपल्याला प्रश्नामध्ये किरणांची संख्या विचारली असेल तर किरण म्हणजे काय ते समजून घ्या. अशी एक भौमितिक आकृती जी फक्त एका दिशेने सरळ रेषेत जाते आणि जी मोजता येत नाही, तिला एका बाजूने बाणाचे टोक असते. आता बघा, पहिल्या आकृतीमध्ये असे किती किरण आहेत, तर इथं एक सोपं सूत्र वापरायचं, जेवढे बिंदू असतील तेवढेच किरण आहेत. चला आपलं सूत्र वहीत लिहून घ्या, बिंदूंची संख्या बरोबर किरणांची संख्या. कधी जर दिलेली आकृती सुद्धा किरणाची असेल आणि त्यामधले किरण विचारले असतील तर जेवढे बिंदू आहेत तेवढेच इथं किरण असतात. चला, कोणते 4 किरण आहेत, बी ए सी ए डी ए आणि ई ए. बस, यापेक्षा वेगळा कुठलाही किरणाचा भाग आपल्याला दिसत नाही. पुढे बघा, आता मात्र इथं दिलेली आकृती आपल्याला दोन्ही बाणांचे टोक असणारी आहे आणि किरणांची संख्या विचारली, तर इथं काय करायचं बघा, इथं सूत्र वापरायचं आहे मुलांनो, बिंदूंची संख्या गुणिले 2. बिंदू गुणिले 2, किती बिंदू आहेत, 1 2 3, आणि 3 ची दुप्पट येते 6, म्हणजे खालच्या आकृतीमध्ये किरणांची संख्या आहे 6. कोणते 6, बी ए सी ए डी ए आणि इकडं डी ए सी ई सॉरी डी ई सी ई बी ई आणि बस. या पद्धतीने या बाजूला 3 आणि या बाजूला 3 आपल्याला 6 किरण मिळतात. बालमित्रांनो, कोणते किरण आहेत ते आपण पाहूया, बी ए सी ए डी ए डी ई सी ई आणि बी ई, एकूण किरण 6. या पद्धतीने अगदी सहज सूत्राच्याद्वारे कमीत कमी वेळेत आपण उत्तर काढू शकतो.